तर राम राम पोरो, कसे तुम्ही सगळे? अशा करतो खानपूर मस्त मजा झाली, मी पण मस्त मजेत आहे. तर हे बघा पोरो, आज आहे मुंबईतला आपला दुसरा दिवस आणि आजच्या दिवशी आपल्याला बक्कळ काम येतं आणि त्यातल्या त्यात आपला कॉलेजचा सुद्धा पहिला दिवस आहे. तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, खूप ठिकाणी आपण फिरणार आहेत आणि त्यातल्या त्यात असं दोन तीन टास्क आहे ज्याचं मला खूप टेन्शन आहे मित्रांनो. माझं सध्याला राहण्याचं जिथं मित्राच्या रूमवर राहणार होतो तिथे थोडासा इश्यू झाला, तर मला होईल तेवढं अर्जंट कुठेतरी राहण्याची सोय बघावं लागेल. सोय बघणं अवघड नाही आहे, बजेटमध्ये उडकीनं ते अवघड आहे. तर मग सध्याला आपण जाणार आहेत कांदिवलीला, इथून सॅन्टाक्रूजनं, इथून सॅन्टाक्रूजला बस पकडून वगैरे, त्यानंतर तिथून लोकलने इकडे तिकडे हिंडणार आहेत. तर ओवरऑल खूप मजा येणार आहे, पण त्याआधी आपण कुठेतरी मस्तपैकी नाश्ता करूया, त्यानंतर सगळीकडं फिरूया. ब्लॉग शॉर्टपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला खायला उडतो आता. तर मित्रांनो, घराच्या म्हणजे रूमच्या जवळपास काही नाश्ता वगैरे भेटला नाही, तर आपण एक काम करूया, जाय डायरेक्ट रेल्वे स्टेशनला जाऊया, कुर्ला रेल्वे स्टेशन कुर्लाला, तिथंच बस स्टँड आहे. मग बस स्टँडवरून डायरेक्ट बस पकडूया आणि तिथं बस स्टँडमधल्या जवळपास काहीतरी खायला असणारच, मग तिथं काहीतरी खाऊया मस्तपैकी. आणि राहिली गोष्ट, मी कालच्या परवाचा जे व्हिडिओ तुम्ही बघितला असेल त्यामध्ये मी म्हटलं होतं की मोए मोए झाला कल्याण स्टेशनवर, त्यामुळे व्हिडिओ बनला नाही. त्याची जी स्टोरी आहे थोडंसं आता कुठंतरी निवांत झालो का तुम्हाला सांगतो यार. खूप पसका झाला तो मोठा पहिल्याच दिवशी मुंबईत उतरल्या. जाऊ द्या, व्हिडिओ शूटपर्यंत बघा भावांनो, आणि काही सजेशन काय द्यायचे असेल ते मला द्या, व्हिडिओबद्दल नाही माझ्याबद्दल, लाईफबद्दल काही. असं पण आपण इम्प्रूव्हिंग करायला ब्लॉग चॅनल सुरू केले, त्याच्यामुळं तर ते गाणी वगैरे सगळं मी लावलो, कारण की मॉनिटायझेशनचा अर्निंग सगळा विषयच नाही, आपण लावलो सेल्फ ग्रोथसाठी, मग कोणती गाणी लावा. तर हे बघा भावांनो, हे आहे कुर्ला रेल्वे स्टेशन आणि बस स्टँडसुद्धा इकडेच कुठेतरी असतं मला माहीत नाही कन्फर्म, बघूया. इडली घेतलं आहे, दोन एक प्लेट. अरे वडा, ठीक आहे वडा एक प्लेट, ठीक आहे. चम्मच नाही आहे. अरे तर मित्रांनो, मुंबईमध्ये ना ईस्ट वेस्टचं थोडंसं जास्तच लफड असेल आहे. आता इकडची साईड जी होती ती ईस्ट होती, तर मग इकडून पण बस मिळते सॅन्टाक्रूजसाठी, पण मग खूप जास्त फिरून जावं लागतं असं म्हणले मला काही जणं, त्यामुळे आपण जातो वेस्ट साईडला, तिकडून मग डायरेक्ट जी बस मिळेल त्या बसनं आपण तिकडे जाणार आहे सॅन्टाक्रूज. मित्रांनो, आता आपण आलेले सॅन्टाक्रूज, इथून आपल्याला जायचं आहे कांदिवलीला. तर मला काही जास्त माहीत नाही, एखाद्याला विचारावं लागेल की नेमकं कांदिवलीसाठी कोणती लोकल कुठे जाते, कुठून जाते वगैरे वगैरे. तर प्लॅटफॉर्म खूप बक्कळ असतं, त्यामुळे खूप कन्फ्युजन होतं, त्याच्यात आहे ईस्ट वेस्ट अवघड. असं जास्त वेळा मिळायला बघत नाही की सगळी लोकल रिकामी आहे, म्हणजे एवढी सुटसुटीत जागा, नशीब नशीब नाही की या टायमिंगला कोणी काही जास्त जात नाही पुढे, आपण एक विलेज म्हणून चालतो. We'll be right back.
भावांनो, आता आपण उतरलो आहे कांदिवली स्टेशनला. तिथून जायचं आहे कुठे आता मलाही माहीत नाही, तुम्हाला थोडं होल्ड वर ठेवतो आणि एकदा मॅप चेक करतो. तर आपण जाऊया लोकेशनवर, तिथं आपल्याला हॉस्टेल. अजून 2 किलोमीटर काहीतरी लांब आहे, बघूया जाऊया आपण. देख लो गाईज, हे आहे मुंबई. आणि मी इथे एक गोष्ट नोटीस केली, इथं जास्त लोक चलत नाहीत, म्हणजे 9-10 टायमाला तरी चलत नाहीत. इथं फक्त लोक पळतात, चालणार कदाचित मी एकटा असं काय म्हणा यार. शहर जेवढं गडबडीत दिसते का नाही तेवढं शांतसुद्धा दिसते. दोन्ही फॅक्टर्स आहेत यार, आमिर पण आहेत, गले गरीब पण आहेत, जे काय मस्त आहे. बघू आपण सगळं एक्सप्लोर करूया मुंबईतलं, पण हळूहळू. आधी आपलं जे टास्क आहे रूम शोधायचा, ते शोधूया आपण. आता जास्त नाही भावांनो, फक्त 1.5 किलोमीटर चालायचे त्यानंतर हॉस्टेलवर जाऊन ते चौकशी करायची, पुन्हा 1.5 किलोमीटर चालायचे, मग जायचं आपल्याला स्टेशनला, मग तिथून जाणार पुन्हा विले पार्लेला, मग आपण अटेंड करणार कॉलेज. भावनुकांड असा केलाय की मॅप मध्ये दाखवू लागले 2 किलोमीटर शॉर्टकटच्या नावाखाली, मला 300 मीटर दाखवू लागले. 300 मीटर वर आलो, आता काय आलं 4 मीटर लांब आलो. पुन्हा वापस जा कांदिवली स्टेशनला, तिथून पुन्हा आता काहीतरी दुसरं करा. माझा टोटल 5 किलोमीटर लांब आलो आहे, इतका हुशार आहे. चल बघू आता, आधी आपण एक काम करू, चहा घेऊ, एनर्जी आणू, मग जाऊ कुठं जायचं तिथं. मॅपचं कधी ऐकून यार, कधी नाही. दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के ये है बॉम्बे मेरी जान. टाइम में बढ़ता जाए मित्रांनो. जवळपास 1 किलोमीटर फिरलो यार, आणि मुंबईचं कसं ना वेगळंच वाटायलं मला, कारण की पुण्यामध्ये जवळपास दररोज 3-6 किलोमीटर तरी फिरलं का, तरी एवढा घामन बी मी असं एवढी बेजारी होत नव्हती. मुंबईमध्ये आता शिक येऊन फक्त 2-3 किलोमीटर फिरला असेल, तसं 5-6 बी झाला असेल म्हणा, फिरत फिरत काय काय आलं नाही. पण इथं ना खूप लई घाम येतं यार वेगळं, पूर्ण शरीर असं डल डल होऊन जाते. सवय नसल्यामुळे मला पण होत असेल म्हणा, पण थोडे दिवस लागतील अजून सवयला. आता खूप फिरलं, अजूनही ते हॉस्टेल काही सापडलंच नाही आहे, त्यामुळं थकून आता आलो म्हटलं मंदिरामध्ये थोडंसं बसावं, तुमच्याशी थोडासा गप्पा माराव, त्यामुळं त्यामुळं माईक बॅगेला लावलेला होता नंतर काढला. तर राहिली गोष्ट कालच्या घटनेची मित्रांनो, कल्याण स्टेशन मध्ये आम्ही पोहोचलो, स्टेशनवर उतरलात,
तितक्यात आपला रेहान भाऊ म्हणला की जाऊ तिथूनच लोकल पकडू, डायरेक्ट कुर्ल्याला जाते, हे होती ते होती. आणि ठरलं आमचं जेव्हा ट्रेन चालायला लागली, ऐन टायमाला पळापळीमध्ये माझा पाय सटकला 8-10 माणसांमध्ये, पडलो गुडघ्यावर. भाई साहेब तिथं जे पसका झाला का नाही मोय मोय, मी म्हणलं करायचा का अजून व्हिडिओ. तिथून पुढे म्हणलं नाही भाई, व्हिडिओ जेव्हा कॅमेरा काढला काही ना काहीतरी वाईट होईल. त्यानंतर अजून सकाळी पोहोचल्यावर रूमवर नंतर आम्ही नाश्ता करायला गेलतात, फोन काढण्यासाठी असा वर घेतला, खाली खिशात ठू लागलो की प्लेट आर्थिक आजायला, आणि प्लेट बी पडली नाश्त्याची. एक प्लेट पोहे घेतले होते मित्रांनो, ते बी सांडले. मग ठरविलं की नाही भाई आज त्या दिवशी आता इथून पुढे व्हिडिओच नाही बनवायचा त्या दिवशी तरी. म्हणजे पनवती दिवस लागते ना रे एखादा माझं तसं मला वाटलं, त्यामुळे तिथं त्या दिवशी व्हिडिओच नाही गेला. पण हां, काल बी आम्ही खूप फिरलात, मस्त जुहू बीचवर गेलात वगैरे वगैरे सगळं फिरलात, व्हिडिओ नाही गेला. पण तुम्ही कशाला काळजी करत, आता मी मुंबईला असते इथं सगळे व्हिडिओच व्हिडिओ बनवू आपण. पण पहिलं काम यार हे हॉस्टेल वगैरे शोध नव्हतं आहार सापडावा आता, आणि आता कॉलेजचा पण टाईम व्हायला आता जवळपास 9 वाजलेच, अजून 1/2 घंटा इथं शोध तो फायनल सापडलं तर ठीक आहे, नाही तर ऑटो पकडून डायरेक्ट कांदिवली स्टेशनला, स्टेशनहून डायरेक्ट विलेपार्लेला, विलेपार्लून डायरेक्ट कॉलेजला. किती विचार केला होता यार की कॉलेजचा फर्स्ट डे मस्त आपलं इम्प्रेशन पाडणार, मस्त कपडे घालून जाणार, पण गरमीमुळे टी शर्ट घातले आणि घामाघूम हे बी झाले, मस्त आता वास येणार अंगाचा आणि असं टाकणार मी फर्स्ट इम्प्रेशन कॉलेजमध्ये. वाव हां, जाऊ द्या मित्रांनो, ज्याच्या त्याच्या अडचणी ज्याच्या त्याला माहिती असतात, नाहीतरी आपण कशाला इम्प्रेशन बिम्प्रेशन केलं भाडमध्ये भाई, आपली मजबुरी आपण शिकायला चाललात, आपली आपण आपलं आपलं करिअर बनवायचं आहे ना. बाकी तुम्हाला काय गायडन्स द्यायचं असेल की भाई असं नको करू तसं कर, किंवा आपण हे बुक रीड कर, किंवा मोटिवेशन घे थोडंसं कुठंतरी, किंवा ह्या ठिकाणी फिरायला जाय, असं काही सजेशन द्यायचं असेल तुम्ही देऊ शकता मित्रांनो, बिंदास मला आवडेल तसं करायला. हटके जरा बचके ये है बॉम्बे मेरी जान.